नमस्कार। आपण नेहमी मक्याची कणसं भाजून खातो, उकडून खातो, मक्याचा फोडणा करतो, नुसते दाणेसुद्धा असे वाफवून खातो, तसेच मक्याचे कटलेट्स करतो। तर आपण मक्याचे निर्णय प्रकार करतो। तर आज आपण बघणार आहोत मक्याच्या दाण्याची भजी। तर चला बघूया मक्याची भजी। मी दोन बाउल मक्याचे दाणे घेतलेत, साधारणतः हे 200 ग्रॅम आहेत। 2 चमचे बेसन, 1/2 बाउल मैदा, 1 कांदा बारीक चिरून, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 छोटा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे, 2 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या, 1 चमचा बडीशोप, थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ। प्रथम आपण मिक्सरमध्ये मक्याचे दाणे आणि मिरची वाटून घेणार आहोत। मिरचीचे तुकडे तुम्ही बारीक चिरून घालू शकता, पण मुलांच्या दाताखाली येऊ नये म्हणून मी वाटणात घेते। मिरचीचे तुकडे आणि जिरे हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं आहे, ह्याच्यात आपण आता एक एक गोष्टी घालणार आहोत। कोथिंबीर, कांदा, लसूण, आल्याचे तुकडे, बडीशोप, हळद, 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, मैदा। हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत। ह्याच्यात पाण्याची गरज नाही, कारण मक्याच्याला ओलसरपणामध्येच हे सगळं मिळून येणार। आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याची गरम गरम भजी करणार आहोत। आता आपण तेल तापलेलं आहे, आपण ह्याच्यात भजी टाकणार आहोत। तुम्हाला मोठी हवी तर तुम्ही मोठी टाकू शकता। छान लाल होऊ द्यायची आहेत। ही गरम गरम खायला छान लागतात। ह्याच्याजवळ बरोबर सॉस पाहिजे, चटणी पाहिजे असंही नाही, नुसती खायलासुद्धा छान लागतात। तुम्हाला जर डाळवड्यासारखी चपटी करायची असेल तरी तुम्ही तशी टाकू शकतात। आता आपली छान लाल होत आली आहे, छान कुरकुरीत भजी झालेली आहे। आता आपण ती काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळी भजी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। अशाच निर्णया रेसिपी मी आपल्याला दाखवणार आहे, त्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा।